நினி செட்டி பிரதான கேளா தவர் பல்வா தவர் பல்வா ஓ அதுக்குரே தவர் பல்வான் हात ऊपर कीजिए भगवंत व्यायामशाळा मालेगावला सराव करणारा तवर आणि गौरव देवरे पलवान जीवन वस्तात मालेगाव तवर पलवान मालेगाव ये चांदवड जीवन वस्तात जीवन वस्तातचा पट्टा चांदवडचा गौरव देवरे पलवान आणि सुंदर खरे अर्थाने ओ लाल मातीचा कणा कणातून सुगंध दरवळला लाल मातीचा कणा कणातून सुगंध दरवळला मा जिजाऊ पोटी राजा शिवाजन्माला मा जिजाऊ पोटी राजा शिवाजन्माला तुमचा आमचा सर्वांचा एक जिव्हाळ्याचा सण येतो शिव जन्मोत्सव 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यात जिन्ना तालुक्यात शिवनेरीवरती राजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याला बळ दिलं ते पहलवान मावळ्यांनी येसाजी कंक कोण होते पहलवान होते तानाजी भालुसरे कोण होते पहलवान होते सिद्धी कोण होते पहलवान होते मदारी मेत्तर कोण होते पहलवान होते राजांनी 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्रित केलं आणि स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य म्हणजे काय हो ए भैया ए ए जांग धरली जांग धरली जाणार नाही तुला जांग लावली का नाही तुम जांग कहीं ले गया जा चुन गया उसके बाद जांग पकड़ना उसकी आता नवीन यार निघलाय पोरांना स्वतः जांग घालायची नाही आणि दुसऱ्याची जांग धरायची जांग लावल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही तो पुढे लक्ष असू द्या ते राजवस्त्र आहे त्याच्या मागे शास्त्र धरलेलं आहे आणि घिस्सा बच्चक हो त्याने घिस्सा मारला होता त्याला पोकळ घिस्सा म्हणतात घिस्स्याचे प्रकार किती सांगतो घिस्स्याचे प्रकार सहा पोकळ घिस्सा पैलवान घिस्सा नवतर कडून घिस्सा फौजदारी घिस्सा बादशाही घिस्सा असे सहा प्रकार बरोबर ना जावळे असतात घिस्स्याचे सहा प्रकार एका एका डावाचे सहा प्रकार असतात आणि 1200 डाव आणि 1200 तोडी अशा 2400 डावांचा खेळ ओ म्हाताऱ्या माणसाला कितीतरी व्होल्टेजचा डीजे चालतो आणि त्या डीजे वरती नाचायला लागतात मात्र माझा आवाज हा कोणाला ऐकायला जमाना चला चालू असतोय मनचित्त प्रवृत्ती ज्याच्या त्याच्या इच्छा असतात प्रत्येकाचे मना सारखे नसतात हा हो ऐकणारे हजारो आहे बोलणारा मी एकटा आहे शब्द हे दुधारी शस्त्रासारखे आहे जपून वापरावे लागतात सुंदर कुठे टाळ्या टाळ्या करायला खिल्ली तोंड निघालाय शबास टाळ्या वाजवण्यासाठी मी धन्यवाद देतो त्या टाळ्यांनी त्यांना ऊर्जा येत असते आपल्या लेकराचं कौतुक आपण करत असतो मग लोकांच्या लेकराचं काय नाही करायचं कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा चांगली मुलं जन्माला घाला येणारा तो काळ आठवा आपली मुलं मुली तालबीत पाठवा हो काशी केली मथुरा केली केली मी द्वारकाने हजेत्वा काशी केली मथुरा केली केली मी द्वारकाने हजेत्रा जगात देव नाही आई बाप्पा सरका जगात देव नाही बाप्पा सरका हो आई वडिलांची सेवा करा सेपाली पंजाबी पिताजींची सेवा करणे काय अभी मैंने शेर गाया काशी केली मथुरा केली केली मी द्वारकाने हजेत्रा जगात देव नाही आई बाप्पा सरका आई वडिलांची सेवा करा ही लाल माती आपल्याला कमी पडू दिली जाणार नाही भरभरून प्रेम दिलं या लाल मातीला अनेकांदा जन्माची भाकरी दिली
अनेकांना पोलीस खात्यामध्ये नोकरी दिली. अरे एक नंबर ची कुस्ती मोहन परदेशी एवढा आत मध्ये यायचा. अरे छोटा मोई छोटा मोईन म्हणजे आमचा मुन्ना. चला मुन्ना आणि रोहन चला आपण दादो बैरागी आणि सलाउद्दीन पहलवान आपण लवकर चला. आता मात्र अरे किस्सा ओहो ओहो बच गयो टाळा 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 टाळा. ओहो शानदार कुस्ती अटक अटक. माग सर्व कुस्ती करायची ना कुस्ती जोडता येते अंगावर चढून कुस्ती करायची. हो अखंड भारत देश बघतो सिकंदर शेख कसा कुस्ती करतो अंगावरती चढाई करून करणारा कुस्ती करणारा आणि उत्तरेच्या पलवाना झोल चाडणारा भारतात सध्याच्या घडीला सिकंदर एक आघाडीचा पलवान आहे. बरीच पैलवान यायची उत्तरेतून पैलवान यायची आणि महाराष्ट्रात लढायला यायची. त्यावेळेस जोड निघायच्या हरिचंद्र मामा बिराजदार युवराज पाटील चंबा मुत्ता. आज फक्त उत्तरेच्या पैलवानाला आव्हान देणारा सिकंदर शेख आणि त्याच्यानंतर माऊली कोकाटे नवीन दमाचा पैलवान आहे माऊली कोकाटे. रोहन पैलवान चला आत्मया मोहित पैलवान आत्मया मुन्ना चला दादू बैरागी चालेल का दादू बैरागी चालेल गाव सल्लाउद्दीन पैलवान अब्दुल्ला कडा मालेगा चला लवकर या दोन कुस्त्या बाकी आहेत. चला पैलवान चला आता धारा काढण्याचा वेळ निघून गेला जेवणाचा वेळ निघून गेला तरी कुस्ती ही सर्वांना आवडते म्हणून सर्व लोक इथे बसले आहे. सगळ्यांच्या रक्तात कुस्ती आहे. कोणाचे तरी आजोबा कुस्ती खेळले असतात कोणाचे तरी वडील कुस्ती खेळले असतात. चला दादू बैरागी आलाय का दादू बैरागी हातवरती करा एक चप्पल चित्ता खानदेशाचा माती खोदायची म्हणताय. ओ माती निबर होते चला पहिलवान लवकर या. अरे चला आणि 28 तारखेला भारतातला महामुकाबला मालेगावला महान भरत केसरी सिकंदर शेख आणि मोनू सिंग अशी एक नंबरला कुस्ती आहे. सर्व कुस्ती शौकीनांची नोंद घ्यावी. सिकंदर शेख आणि मोनू पैलवान